मुख्य अधिकारी आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमानाने का आणि कशासाठी करायची याची थोडक्यात आपण माहिती घेऊ आणि नंतर बीज प्रक्रिया करू. बीज प्रक्रिया का करायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बीज प्रक्रियेनंतर बीज प्रक्रियेचा फायदा काय हा जर विचार केला तर पिकाची जी उगवण क्षमता आहे ही जास्त वाढण्यासाठी आणि पिकाची जोमदार वाढ यासाठी बीज प्रक्रिया खूप गरजेची आहे. आणि नंतर पिकात वेगवेगळे जे रोग किडी येतात त्यासाठी पीक जोमदार असेल तर त्याचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. त्यासाठी बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. बीज प्रक्रियेसाठी आपण आज आरसीएफचे बायोला हे जैविक खत आपण आज वापरणार आहे.